आज लोकशाही वृत्तसमूहाच्या संकल्प या कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला एक नमूद करण्याची इच्छा आहे की केंद्र सरकारने नुकतेच काही कायदे नवीन आणलेले आहेत, परंतु नवीन कायदे आणून प्रश्न सुटत नाही, तर ही समाजातल्या सर्व नागरिकांची फार महत्त्वाची जबाबदारी आहे की त्यांनी हे कायदे पाळले पाहिजे. आपण रस्त्याने जातो, आपण रस्त्याचे कोणतेही नियम पाळले जात नाही. ट्रॅफिक सिग्नलला गाड्या आपण सिग्नल लाल असताना चौक क्रॉस करतो, याच्याने गंभीर घटना घडतात, हे टाळलं पाहिजे. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी यावेळेस आपण रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीने, वाहतुकींचे नियम पाळण्याच्या दृष्टीने संकल्प करणं आवश्यक आहे. आणि अत्यंत छोट्यातल्या छोटा नियम आपण पाळला तर तो भविष्यातल्या खूप मोठ्या दुर्घटनेपासून आपल्याला वाचवू शकतो. तर माझे सर्वांना आवाहन आहे की आपण रस्त्याचे, ट्रॅफिकचे जे छोटे छोटे नियम असतात ते पाळण्यापासून यावर्षी सुरुवात करावी, आणि आपल्याबरोबर इतरांनासुद्धा वाहन चालवण्याचा जो काही आनंद आहे तो मिळेल याची दक्षता घ्यावी.